जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. रोजगाराच्या मुद्द्यावर सोमवारी साळगावकर यांनी चर्चासत्र आयोजित केले होते. यावर माजी नगरसेवक सुनील पेंडणेकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. सत्ता काळात साळगावकरांनी किती तरुणांना रोजगार दिले याचा खुलासा करावा असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. निवडणूक आल्या की साळगावकरांना बेरोजगारांचा कळवळा येतो अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. पाहुयात काय म्हणाले माजी नगरसेवक सुनील पेंडणेकर. कालच सावंतवाडीमध्ये केशवसुत कट्ट्यावरची चर्चा झाली. खर तर मला त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा होता, परंतु राजकीय द्वेष आणि पोलीस बंदोबस्तात चाललेला कार्यक्रम, त्यावेळी मला तिथे बोलायला देण्याची संधी नव्हती. यामुळे आज माझं परखड मत आज लाईव्ह सिंधूच्या माध्यमातून मी आज जनतेसमोर मांडतोय. गेली 20 वर्ष ज्यांच्या ताब्यात सावंतवाडी नगर परिषद आहे, त्यांनी गेल्या 20 वर्षात किती लोकांना रोजगार दिला त्याची प्रथम आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. फक्त विकासाच्या वलगडा करण्यात आल्या आणि निवडणुका आल्या की रोजगाराच्या बाता सुरू. सावंतवाडी शहरात प्रत्येक 5 वर्षात नवीन तरुण मंडळी आज बेरोजगार होते आहे. ह्या बेरोजगारांना गोव्याचा, मुंबईचा किंवा कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांचा आधार घ्यावा लागतोय. आणि याचं कारण की या नगर परिषदेवर किंवा ह्या सावंतवाडी सारख्या विधानसभेवर गेली 15-20 वर्ष ज्यांची सत्ता आहे आणि ते सत्ताधीश म्हणून राहिले, त्यांना रोजगाराच्या समस्यावर काहीच जाण नव्हती आणि काहीही आजही नाही. केवळ आणि केवळ निवडणुका आल्या म्हणून तरुणांची मतं, बेरोजगारांची मतं मिळवण्यासाठी हा ऐकू हा केवळ फार्स आहे. आणि तसं असतं तर पर्यटन महामंडळाकडून 20 कोटीपेक्षा जास्त निधी सावंतवाडी नगर परिषदेला दिलेला आहे. मग या 20 कोटी रुपयातून किती लोकांना रोजगार मिळाला हो, किती पर्यटन प्रकल्प सुरू आहेत, किती बंद पडले आहेत, किती नुकसान झालंय, याची सुद्धा आकडेवारी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी आज जबाबदारीने और नैतिकतेने जाहीर करावी. आणि आता निवडणुका आल्यावर यांना बेरोजगारीचा प्रश्न समजतोय. निवडणुकी संपल्या की बेरोजगारी संपली, असेच प्रकार सातत्याने गेल्या 20 वर्षात सावंतवाडी शहरात सुरू आहे. बेरोजगारी म्हणजे काय याची झळ आम्हाला लागली आहे. आम्ही नोकऱ्यांसाठी फिरलेलो आहोत, आम्ही नोकऱ्यांसाठी मुलाखत दिलेल्या आहेत. भवन सर्वकारांनी एक तरी मुलाखत दिली का हो? ज्यांना बेरोजगारी माहिती नाही, नोकऱ्यांसाठी कसं फिरावं माहिती नाही, मुलाखती काय कशा माहिती नाही, शैक्षणिक दर्जा नाही, ती मंडळी आज बेरोजगारीवर बोलत आहेत. आणि ह्या भाजी विक्रेत्यांना सुद्धा तू हुसकावून लावण्याचं काम नगरपालिकेने सातत्याने केलंय. मग त्या भाजी विक्रेत्याचा प्रश्न मांडला कोणी? आम्ही मांडला. तुम्ही एका बाजूने पावती घेता आणि दुसऱ्या बाजूने शिस्तीच्या नावाखाली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता. इथे अपंग एक मत्स्य विक्रेता आहे, नगरपालिकेच्या मच्छी मार्केटच्या 16 पायऱ्या चालू शकत नाही, म्हणून रस्त्याच्या कडे बसून ती मासे विक्री करत होती, त्याचा रोजगार यांनी करून घेतला. या सावंतवाडीमध्ये अपंग आमचे निलेश नार्वेकर आहे, त्यांनी अपंग वित्त महामंडळाचं कर्ज घेतलं आणि इथला एक टॉल विकत घेतला जो नगरपालिकेने 1980 सालात त्या रघु टेलर नावाच्या व्यक्तीला दिलेला होता पुनर्वसनाखाली, आणि तो टॉल अपंगाने विकत घेतल्यावर ताबडतोब नगरपालिकेने काढून टाकला आणि म्हणे त्या अपंगाच्या नावावर 7 स्टॉल आहे, पुरावा द्या, आम्ही जाहीर माफी मागतो. एका अपंगाशी संघर्ष करताना ह्या लोकांना लाजही वाटत नाही, सत्तेचा भात चढलाय. त्यांना वाटतंय 20 वर्ष सत्ता आमच्याकडे, आम्ही या नगरपालिकेचे मालक आहोत, तुम्ही विश्वस्त आहात, तुम्ही मालक नाही आहात. हे सांगून देण्यासाठी आता खऱ्या अर्थाने तरुणांनी आम्हाला सहकार्य करावं, लढा आम्ही पुढे घेऊन जायला तयार आहोत. आज तुम्हाला रोजगाराच्या भाता करून मिळणार नाही. एका स्थानिक अपंगाचा टॉल काढला जातोय आणि परप्रांतीची दुकानं वाढवली जात आहेत. गवत मार्केट जावा, मच्छी मार्केट जावा, तुमचं इंदिरा गांधी संकुल बघा, या संकुलामध्ये कोण व्यापारी आहेत, किती व्यापारी स्थानिक आहेत, किती व्यापारी बाहेरचे आहेत. मग म्हणे इंदिरा गांधी व्यापारी संकुलाची दुकानं स्थानिकाने विकली, नगरपालिकेच्या परवानगी शिवाय ही दुकानं विकली कशी? मग ती विकल्यानंतर तुम्ही गप्प का बसला? कारण तुमचे आणि प्रमाण त्यांचे साठलोटे होते, म्हणून ती दुकानं विकल्यापर्यंत तुम्ही गप्प बसला. तुम्हाला खरोखर रोजगार मिळून द्यायचा होता तर मग कोकण विकास पॅकेजचे 4,500 कोटी ज्यावेळी नगरपालिकेला आले
तर मी विद्यमान नगरसेवक होतो. सभागृहात विषय मांडला की इथे रोजगार केंद्र उभार करा, ते करण्यात आलं नाही. ते कुठे खर्च केला गेला? जे प्रकल्पात बंद आहेत त्यांच्यावर खर्च केला गेला. आता रघुनाथ मार्केट का पुन्हा काढलंय, ज्याच्यावर आधी 15-20 लाख रुपये खर्च पडले त्याच्यावर आता पुन्हा 25 लाख खर्च करायचा आणि खर्च करून आपली कमिशन बाजूला काढायची. आज एकमेव उद्योग आज नगरपालिकेच्या सत्ताधारे म्हणून सुरू आहे. नगराध्यक्षांनी या सावंतवाडीत 50 स्टॉल उभे करा आणि 50 जणांना रोजगार द्या. नगरपालिकेकडे भरपूर जागा उपलब्ध आहे, इथले स्थानिक लोक आहेत. या स्थानिक लोकांना जे तुम्ही 48 लाख रुपये पर्यटन महोत्सव खर्च करता ते न करता 50 जणांना स्टॉल द्या आणि व्यवसाय करायला जागा द्या. 50 लोकांचा रोजगार सावंतवाडी नगरपालिका सोडू शकते. अहो मला माहिती आहे सावंतवाडी शहरामधली परिस्थिती अशी आहे की सावंतवाडीमध्ये बऱ्यापैकी रोजगार मिळू शकतो, परंतु यांच्याकडे नियोजन नाही, त्याचा अभ्यास नाही. नगरपालिकेची कार्यकर्तव्य 49 सेक्शन खाली आहे, याला 10 माहीत नसतील. तोंडपाठ सांगायला सांगा. 49 सेक्शन मध्ये नगरपालिकेची कर्तव्य लिहिली आहेत, त्याची 10 सांगायला सांगा. जी आपली कर्तव्य आहेत ती पार पाडायची नाहीत आणि उद्या आमदारांची स्वप्न बघायची आणि तरुणांना रोजगाराचं अमिष दाखवून या निवडणुकीसाठी तिकीट कसे मिळवता येईल याचे हे सगळे प्रकार सुरू आहे. लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे सगळे प्रयोग सुरू आहेत.